नांदेडच्या किनवट तालुक्यामधील इस्लापूर शिवणी अप्पारापेट जलधरा बोधडी या भागांमध्ये मागील काही दिवसांपूर्वी ढगफुटी सदृश पाऊस झाल्यानं मोठ्या प्रमाणात पिकांचं अतोनात नुकसान झालंय। अशा या नुकसान झालेल्या पूरबाधित पिकाची पाहणी किनवटचे सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजारी यांनी आज प्रत्यक्षपणे बांधावर जाऊन पाहणी केली आहे। किनवट तालुक्यातील इस्लापूर शिवणी अप्पारापेट जलधरा बोधडी या भागांमध्ये 20 जुलै ते 22 जुलै दरम्यान ढगफुटी सदृश पाऊस झाल्यानं पिकांचं अतोनात नुकसान होऊन काही पिकं खरडली गेली तर काही पिकं पाण्याखाली जाऊन सडली गेली होती तर काही पिकं पूर्णतः खरडून गेल्यानं या भागातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं। अशा या नुकसान झालेल्या पिकांची किनवटचे सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी तहसीलदार उत्तम कांगणे तालुका कृषी अधिकारी बालाजी मुंडे महसूल मंडळ अधिकारी एन बी सानप जाधव बुरकुले आणि कृषी मंडळ अधिकारी एन एम एल एल पलवाड एस पी जाधव यांना सोबत घेऊन प्रत्यक्षपणे पाहणी केली आहे। या पूर्वाधित दौऱ्यादरम्यान जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा जिल्हा परिषद सदस्य सूर्यकांता आरंडकर भाजपा तालुका सरचिटणीस बालाजी आलेवार तसेच या भागातील सरपंच उपसरपंचांसह महसूल आणि कृषी विभागाचे कर्मचारी आणि शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। पिकांचे नुकसान झालेल्या पाहणी दरम्यान आमचे प्रतिनिधी गौतम कांबळे यांनी सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याशी बातचीत केली आहे। पाहूया काय म्हणाले ते। गौतम कांबळे, झूम ऑन न्यूज, नांदेड। आम्ही नुकताच आज दौरा केला आहे, त्या अनुषंगाने आपण त्यांना विचारू की सध्याला या पूर परिस्थितीमुळे झालेलं नुकसान आणि शेतीची काय परिस्थिती आहे। किनवट विभागामध्ये स्पेशली किनवट तालुक्यामध्ये मागील काही दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेले पीक नुकसानाची आज आम्ही रँडमली इन्स्पेक्ट केलेली आहे। माझ्या जिल्हाधिकारी साहेबांची लिखित आदेश पण होता की प्रत्येक उपविभागामध्ये संबंधित उपविभाग अधिकारी यांनी जायमकेवर जाऊन झालेले पीक नुकसानाची एकदा खात्री करून घ्यावी। तर त्यानुसार अनुषंगाने आम्ही इथे आपले पूर्ण टीमसोबत महसूल विभागाचे पथक कृषी विभागाचे पथक सर्वांना घेऊन आम्ही इथे आलो। किनवटचे तहसीलदार तालुका कृषी अधिकारी आणि इथे या भागाचे मंडलाधिकारी तलाठी सर्व उपस्थित होते आणि ज्या शेतीमध्ये 33%पेक्षा जास्त झालेल्या नुकसानाची आपल्याला रिपोर्ट कळवायची आहे आणि किनवट तालुक्यामध्ये 23,800 हेक्टर एवढे पीक नुकसान झालेले प्राथमिक एक अंदाज आम्ही कळवले आहे आणि इथे आपला या भागामध्ये पूर्णपणे झालेले नुकसानाची पीक नुकसानाची पंचनामा लवकरात लवकर करणे या सूचना तलाठी मंडलाधिकारी कृषी सेवक सर्वांना दिली आहे आणि लवकरात ही रिपोर्ट आम्ही कलेक्टर ऑफिसला जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवणार आहोत आणि पीक नुकसान सोबत